कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रविवारी देशाचा पंच्याहत्तरावा दिन उत्साहात साजरा करण्यात आला विविध शासकीय कार्यालयात झेंडा वंदनासाठी रविवारी सकाळी उत्साही वातावरण होतं इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी मानवंदना दिली कार्यक्रमाला अप्पर तहसीलदार शरद पाटील पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे गजेंद्र लोहार श्रीप्रसाद यादव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पांडुरंग पाटील राहुल गुरव यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते नगरपालिकेत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ए एस सी महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली तसंच संविधानाचं वाचनही करण्यात आलं कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष तानाजी पोवार मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल सभापती मनोज साळुंखे संजय केंगार दीपक सुर्वे सारिका पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शिरोळ तहसील कार्यालयात तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शिरोळ पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली राष्ट्रगीत झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार उल्हास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सुळे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह महसूल कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पूरग्रस्त काळामध्ये शासनाची मदत नको म्हणणाऱ्या कोलोलीच्या बापू सखाराम कुंभार या वृद्ध व्यक्तीच्या हस्ते कोलोली गावातील तलाठी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं तसंच गाडाई देवी कृषी सेवा केंद्राचे सुरेश पाटील यांनी बापू कुंभार यांना नवीन कपडे देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी तलाठी के डी पाटील पोलीस पाटील शुभांगी जाधव जनसुराज्य पक्षाचे सरदार जाधव राजू गावडे विजय पाटील उपस्थित होते पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार डी एन सानप जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले सभापती प्रदीप पाटील उपस्थित होते हातकणंगले नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर पेठ वडगावमध्ये नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आळते इथल्या सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि डॉक्टर सुजित मिणसेकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं यावेळी किरण इंगौले बेझिल किनगी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभिक आसारी साखर कारखान्याच्या कार्यालयासमोर माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते सांगरुळच्या कुमार विद्या मंदिर इथं उपसरपंच सुशांत नाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण सोहळा स्वातंत्र्यसैनिक सुरेश बापू गायकवाड यांच्या हस्ते पार पडला यावेळी सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसंच शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीनं अपंग निधीचं वाटप अप करण्यात आलं तर गॅलेक्सी हॉस्पिटलच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं कोरोनाचं संकट असल्यामुळे यंदा शालेय मुलांच्या फेऱ्या झाल्या नाहीत मात्र मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राधानगरी तालुक्यातील गावागावात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी पोलीस निरीक्षक उदय डुबल सभापती सोनाली पाटील गटविकास अधिकारी संदीप भंडारी नायब तहसीलदार विजय जाधव हो, यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते राधानगरी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी ध्वजारोहण केलं तर पंचायत समिती कार्यालयात सभापती सोनाली पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तुरंबे गावात सरपंच मयुरी भावके यांनी ध्वजारोहणाचा मान माजी सैनिक युवराज तहसीलदार यांना देऊन वृक्षारोपण केलं पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं ग्रामपंचायतीचे कर्मचारी संजय जगताप आणि बळवंत कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सरपंच सरिता कांबळे उपसरपंच कृष्णात कुंभार सरदार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शाहूवाडी पोलिसांनी तिरंग्याला सलामी दिली तर शाहू हायस्कूलच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केलं तहसीलदारांच्या हस्ते वीर मातांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील दत्ता पोवार नंदकुमार नलवडे पोलीस निरीक्षक दत्ता पोवार उपस्थित होते मलकापूर नगरपालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्ष अमोल केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर पेरीड ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय मुलांना खाऊ देण्यात आला शाहूवाडी पंचायत समितीच्या प्रांगणात उपसभापती दिलीप पाटील यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करून सभापती विजय खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कागल नगर परिषदेत उपनगराध्यक्ष विवेक लोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी नगरसेवक चंद्रकांत गवळी नितीन दिंडे सतीश घाटगे शोभा लाड मंगल गुरव माधवी मोरबाळे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली कागल पंचायत समिती कार्यालयात सभापती रमेश तोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं उपसभापती मनीषा सावंत सदस्य अंजना गुरव गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह पदाधिकारी शिक्षक आणि शाहू हायस्कूलचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते नगराध्यक्षा माणिक माळी यांच्या हस्ते कागलच्या गैबी चौकात सार्वजनिक ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी नगरसेवकांसह श्री यशवंतराव घाटगे हायस्कूलमधील विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि शाहू हायस्कूलच्या छात्रांनी ध्वजाला सलामी दिली यावेळी स्वातंत्र्यसैनिक एस आर पाटील नायब तहसीलदार शिवाजी गवळी डॉक्टर अर्चना कुलकर्णी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भूदरगड प्रांत कार्यालयासमोरील ध्वजारोहण प्रभारी प्रांताधिकारी अश्विनी अडसूळ यांच्या हस्ते झालं पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख गटविकास अधिकारी श्रीमती एस जे पवार प्राचार्य अर्जुन अबिटकर प्रकाश पाटील राजेंद्र यादव यावेळी उपस्थित होते यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक आणि महसूल कर्मचारी सुरेश गुरव तलाठी राजू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला मौनी विद्यापीठ इथं चेअरमन आशिष कोरगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी कॅप्टन अरविंद कोरगावकर सचिन भांदिग्रे यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी छात्रांनी मानवंदना दिली यावेळी विश्वस्त शालिनी देसाई माजी चेअरमन भाऊसो देसाई सदस्य बाजीराव चव्हाण दीपक खोत खंडेराव घाटगे गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे प्राचार्य पी व्ही पाटील विजयराव घोलप उपस्थित होते नगर नगरपरिषदेच्या आवारात नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर मुस्लिम समाजाच्या वतीनं सुन्नी जुम्मा मस्जिदसमोर तिरंग्याचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी राजूभाई खलीफ प्राध्यापक अशफाक मकांदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गडहि्लज पासून जवळ असणाऱ्या ऐतिहासिक सामानगडावरही ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अनंत पाटील प्रशांत बाटे आणि दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते